रस्ते अभियंता राजन तळकर यांच्याकडे एक निवेदन दिलेले आहे। मुंबई शहरामध्ये 2000 किलोमीटरचे रस्ते आहेत, या सर्व रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावरती खड्डे पडलेले आहेत। खड्ड्या पडल्यामुळे प्रचंड प्रमाणे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतो। एका बाजूला डिझेल आणि पेट्रोलची दर वाढ झाली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये येणारा गणेश उत्सव या आगामी काळामध्ये येणार आहे। या सर्व परिस्थिती पाहता मुंबईच्या रस्त्यांची चाळण झालेली आहे। या चाळण झालेल्या रस्त्यामुळे प्रवास करताना दहिसर ते कुलाबापर्यंत प्रवास करताना 4 ते 5 तास लागतात। मुरुण ते मंत्रालयापर्यंत येताना किमान 3 तास लागतात। अशा परिस्थितीमध्ये मुंबईची जे रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजेत, ही मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज आम्ही केली आहे। जर त्यांनी जर पूर्ण केली नाही तर उद्यापासून प्रत्येक 24 प्रशासकीय कार्यालयामध्ये आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी जाऊन त्यांना निवेदन देतील आणि वार्डामध्ये जे खड्डे आहेत ते बुजवण्याची सूचना करतील। खड्डे न बुजल्यामुळे ट्रॅफिक समस्या इतकी वाढलेली आहे, त्यामुळे अँब्युलन्सला जायला उशीर होतो, तिथे काही ऍक्सिडेंट होऊन काही अपघात झालेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये हे मुंबईचे रस्ते सुधारले पाहिजेत। जर रस्ते सुधारले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी प्रत्येक तालुक्यामध्ये, मुंबईमध्ये 36 तालुके आहेत, 36 तालुक्यांमधून फोटो काढतील आणि हे फोटो काढून प्रत्येक प्रशासकीय महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये ते भेट देतील। आता तर त्यांचे डोळे उघडले पाहिजेत। हे सांगण्यासाठी आज आम्ही तळकर यांना भेटलो आणि आमचं आज निवेदन दिलेलं आहे। आजच्या आंदोलनाची आमची सुरुवात झालेली आहे, त्या आंदोलनाचं नाव आहे पाठपुरावा आंदोलन।